नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम सर्वांचं अनएकॅडमी आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. फ्रेंड्स, आपण म्हणजे अनएकॅडमीने टॉपर संवाद नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे, ठीक आहे. तर टॉपर संवाद हा उपक्रमाचा हेतू काय आहे? टॉपर संवाद ह्या उपक्रमाचा हेतू म्हणजे आपण भरपूर अभ्यास करतो, तर अभ्यास करत असताना आपल्या ह्याच्यामध्ये ठराविक काळानंतर थोडासा मरगळ येतो आपल्यामध्ये, ठीक आहे. ज्या प्रकारे आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात, आपल्याला ट्रीटमेंट करतात. ट्रीटमेंट म्हणजेच काय, थोडक्यात गोळ्या औषध वगैरे देतात, ठीक आहे. तर सेम त्याच पद्धतीने टॉपर संवाद ह्या उपक्रमामध्ये तुम्हाला जे टॉपर्स आहेत एमपीएससी मधून, जे टॉपर्स आहेत ते टॉपर्स डॉक्टरची भूमिका अदा करतात. म्हणजेच काय, ते तुम्हाला मेडिसिन देतात. मेडिसिन कशा देतात, शाब्दिक स्वरूपामध्ये ते तुम्हाला मेडिसिन देतात, ठीक आहे. तर आज आपण भेटणार आहे, आज नुकतंच 2018 बॅच मध्ये पीएसएस झालेले एक महत्वाची प्रतिष्ठित व्यक्तीला आपण भेटणार आहे, ज्यांचं नाव आहे चेतन मनोज पवार, ठीक आहे. त्यांचं शिक्षण फ्रेंड्स बी फार्मसी झालेलं आहे. त्यांनी 2014 पासून प्रिपरेशनला स्टार्ट केलेलं आहे. प्रिपरेशनला स्टार्ट करत असताना फ्रेंड्स स्पर्धा परीक्षेमध्ये अनिश्चितेचा खेळ आहे, म्हणजे निश्चित असं ह्या ठिकाणी सांगता येत नाही, यश कधी भेटेल कसं भेटेल, बरोबर. तर त्या पार्श्वभूमीमध्ये सरांचा शैक्षणिक पार्श्वभूमी बी फार्मसी एवढं छान असताना देखील बी प्लॅन नावाचा एक भाग असावा म्हणून त्यांनी एमपीएससीच्या प्रिपरेशनच्या सोबत सोबत त्यांनी एमबीए मार्केटिंग देखील केलेलं आहे, ठीक आहे. तर त्यांनी भरपूर म्हणजे 2014 पासून प्रिपरेशन स्टार्ट केल्यापासून ते 2018 यश पेजापर्यंत बरेच यश अपयशाला सामोरे गेलेले आहे, ठीक आहे. तर ते यश अपयशाला सामोरे जात असताना 2017 मध्ये एक वेळ असा आला होता, तर 2017 मध्ये ते पीएसआर होणार होते, पण दुर्दैवाने थोडासा त्यांना शारीरिक इजा झाला आणि त्या कारणामुळे तर 2017 मध्ये रिझल्ट न येता, म्हणजे बघा किती मेहनत घेऊन, म्हणजे अनिश्चितेचा खेळ आहे. तर त्यांना शारीरिक इजा झाल्यामुळे 2017 मध्ये पीएसआर ची पोस्ट मिळाली नाही, म्हणजे पुरत अजून एक वर्ष त्यांना वाट बघावी लागली, ठीक आहे. तर एकंदरीत त्यांचा प्रवास आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, नमस्कार सर चेतन सर, सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल. तर आजच्या आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुमचा थोडक्यात आपला परिचय आणि 2014 पासून 2018 पर्यंत म्हणजे तुमचा प्रवास, स्ट्रगल, एकंदरीत यश कसा मिळाला थोडस आम्हाला शेअर करा, जेणेकरून आमचे मरगळ आलेले जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत म्हणजे अभ्यासामध्ये त्यांचा तुमचा प्रत्येक शाब्दिक ट्रीटमेंट मधून शाब्दिक औषध स्वरूपामध्ये मुलांना एक जोश भेटेल आणि ते विचार करतील चेतन सर जर करू शकतात तर मी का नाही, ठीक आहे. तर असं एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण करायचं आहे. तर चेतन सर प्लीज आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शेअर करा तुमचा अनुभव. नमस्कार, माझं नाव चेतन मनोज पवार, मी राहणार नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील आहे. माझं शिक्षण बी फार्मसी मी 2014 मध्ये कम्प्लीट केले एमआयटी पुणे मधूनच. नंतरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवात करताना मी स्टार्टिंगला एमपीएससीचाच अभ्यास केला होता, पण जागा येत नव्हत्या एमपीएससी मध्ये, कमी जागा येत होत्या एमपीएससी मध्ये, अपयश येत होतं. त्याच्यानंतर मग मी कंबाईनवर फोकस केला. एक दोन वर्ष माझे एमपीएससी मध्ये गेले, नंतरून कंबाईनचे जास्त जागा आल्या, त्यात पीएसआयची जास्त जागा आल्या, म्हणून पीएसआय कडे फोकस केला. पीएसआय पास झालो, प्री दोन मेन्स दिले पीएसआयच्या. दरम्यान मी एक्सटर्नल एमबीए पण करत होतो, जर नाही झालं तर मग जॉब करायचा हेतू होता माझा 2018 मध्ये. पण 2018 मध्येच पीएसआय होऊन गेलो. 2017 पीएसआय सिलेक्ट झालो, मेन्स क्वालिफाय झालो, पण ग्राउंड करत असताना इंजुरी झाली मला लॉंग जम्प करताना अँकलला. त्याच्यानंतर ती पोस्ट मला ग्राउंड देता नाही आलं मेडिकल एक्सटेन्शन घेऊन. पण नंतर मग मी प्रयत्न चालूच ठेवले 2018 मध्ये, मग सगळ्या गोष्टी क्वालिफाय होऊन मग सिलेक्शन झालं 17 मार्च 2020 ला. मग रिझल्ट लागला 2018 बॅच. ग्रेट सर, ग्रेट, हार्दिक अभिनंदन सर, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद, धन्यवाद. सर आता काय झालेलं आहे, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये, ठीक आहे, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये फक्त राज्यामध्ये नाही, फक्त जिल्ह्यामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक अनिश्चितेचा खेळ चालू आहे. म्हणजे कोरोना कधी संपेल, लस कधी शोधेल, म्हणजे काहीच असं निश्चित सांगता येत नाहीये. त्या पार्श्वभूमीमध्ये लॉकडाऊन चालू आहे, ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा 21 दिवसासाठी लॉकडाऊन वाढवलं, त्याला परत दुसरा टप्पा, परत तिसरा टप्पा, आता 17 मे पर्यंत वाढलेला आहे. आणि ह्या पार्श्वभूमीमध्ये अनेक म्हणजे स्पर्धा परीक्षा सोबत महाविद्यालयीन परीक्षा ज्या आहेत तर देखील पुढे ढकलण्यात आलेत, काही परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि नुकतंच काल महाराष्ट्र सरकारने एक नवीन जीआर काढलेला आहे, त्यामध्ये त्यांनी नोकर भरती काढणार नाही म्हटले. तर ह्या पार्श्वभूमीमध्ये तुमचं थोडस मत सांगा सर, मुलांचं द्विधा मनस्थिती अडकलेत.
जीआर मध्ये जो 14 नंबरचा पॉइंट आहे तो असा आहे की नोकर भरती पुढील वर्षी होणार नाही, सगळीच होणार नाही. वैद्यकीय मेडिकल आणि अन्न औषध निर्माण आहे त्यांची मेडिकल भरती, त्यांची नोकर भरती होणार, हे सोडून बाकीची होणार नाही. पण जी आधी एक्झिस्टिंग आहे नोकर भरती, जी आधीची बॅच आहे, आताची कंबाईनची ऍड असन आपली किंवा एमपीएससीची ऍड असन, ती ह्या शैक्षणिक वर्षातली, ह्या आर्थिक वर्षातली, त्याच्यामुळे ती कम्प्लीट होणार. पुढील आर्थिक वर्षात किंवा इथून पुढे नवीन नोकर भरती होणार नाही, आहे ती एक्झिस्टिंग चालू राहणार नोकर भरती. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हा आपला शेवटचा चान्स आहे असं समजूनच स्टडी केला पाहिजे आता. सर तुम्ही म्हणालात की पुढच्या वर्षी होणार नाही, म्हणजे पुढच्या वर्षी होणार नाही याचा अर्थ काय? म्हणजे पुढच्या वर्षी नवीन नोकर भरती होणार नाही ना, आहे ती एक्झिस्टिंग चालू राहणार, फक्त लांबवली त्यांनी ती, ती राज्यसेवा कधीही येऊ शकते. हे सगळे संपलं तर यावर्षी ती एक्झाम होऊ शकते किंवा पुढील वर्षी हीच ऍड, पुढील वर्षी सुद्धा एक्झाम घेऊ शकतात ते ऍडची. पण इथून पुढे ते आता सध्या ते काढणार नाही नोकर भरती, नंतर काढतीलच पुढच्या वर्षी, पण सध्या त्यांनी तात्पुरती स्थगित दिलेली आहे त्याला. ओके सर, ओके 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 ओके. सर आताच्या कंडिशन मध्ये एक तरी मुलं द्विधा मनस्थितीत अडकलेले आहेत बरोबर, तर ह्या कंडिशन मध्ये राज्यसेवा असेल आणि या सोबत कंबाईनचा पेपर असेल, तर दोन्हीचं सिलेबस खूप वास्ट आहे बरोबर, तर ह्या पार्श्वभूमीमध्ये मुलांचं प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कसं असायला पाहिजे? म्हणजे समजा सपोज 2 महिन्याचं असेल, 3 महिन्याचं असेल, एकंदरीत प्लॅनिंग कसं असायला पाहिजे? मग त्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही मुलांना सांगा की क्वेश्चन पेपर अनालिसिस, टेस्ट पेपर, रिव्हिजन आणि रिडिंग, आणि कंबाईनचा जर विचार केला तर 7 घटकांचा अभ्यास कसा करावा, राज्यसेवा जर विचार केला तर 2 पेपर आहेत, तर त्याचा प्रिपरेशन कसा केला पाहिजे? आधी कंबाईन बद्दल सांगा सर. सगळ्यात पहिले प्रत्येकाने आपली एक एक्झाम ठरवली पाहिजे, मला कोणती एक्झाम द्यायची, कंबाईन द्यायची की राज्यसेवा द्यायची. एकदा निश्चित झालं म्हणजे लढाई सोपी होती आपली, मग आपण त्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो. कारण का दोघांची पार्श्वभूमी म्हणजे 50% सिलेबस सेम आहे, पण 50% सिलेबस वेगळा आहे डायरेक्ट, बरोबर. त्याच्यामुळे आपण आधी कंबाईन सिलेक्ट केली, तर कंबाईनच्या हिशोबाने आपण आधी आता 50% अभ्यास मेनचा पण केला पाहिजे, 50% आता सध्या प्रीचा पण अभ्यास केला पाहिजे. कारण की एक्झाम कधी होईल आपल्याला काहीच माहित नाही. त्याच्यामुळे जर आपण समजा 6 तास अभ्यास करत असेल तर त्यातले 4 तास हा प्रीसाठी आणि कमीत कमी 2 तास हे मेन साठी दिले पाहिजे कंबाईन साठी. राज्यसेवेला पण तेच गणित आहे सेम. सर आता तुम्ही सांगितलं की 7 तासाचं वर्गीकरण तुम्ही 4 तास आणि 2 तासामध्ये केला, तर ते 2 तासाच्या मेनच्या प्रिपरेशन मध्ये नेमकं कुठलं टॉपिक केलं पाहिजे आपण? जो आपला वीक टॉपिक आहे, सगळ्यात पहिले आपण मेनचा सिलेबस पाहिला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन पेपर पाहिले पाहिजे मागील वर्षीचे कसे झाले, बरोबर, त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. आता मी अभ्यास करत असताना माझ्या सॅक मध्ये कायम मागच्या आतापर्यंत झालेले क्वेश्चन पेपरचा एक सेट राहायचा कायम. बरोबर सर, बरोबर. 5-6 क्वेश्चन पेपर झाले तर 5-6 क्वेश्चन पेपर माझ्या सॅक मध्ये कायम पडलेले राहायचे. मी कायम, मला तो क्वेश्चनचा सेटच पाठ झाला होता डायरेक्ट, 500 क्वेश्चन पाठ झाले होते. हा क्वेश्चन खाली आला होता आणि कुठून याचा रेफरन्स बुक घेतला होता, याचा रेफरन्स कुठून डायरेक्ट सर्च करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले अनालिसिस झाल्यानंतर जो आपला वीक पॉइंट आहे मेन साठी, समजा मराठी असेल, इंग्लिश असेल, आता कंबाईनची मेनची स्ट्रॅटर्जी त्यांनी बदलवलेली आहे, 2-2 मार्काला एक क्वेश्चन केलेला आहे, 400 मार्काची झालेली. त्याच्यामुळं आपला जो वीक पॉइंट आहे तो आपण फोकस केला पाहिजे. 90% जी जनता आहे त्यांचा वीक पॉइंट असतो इंग्लिश ग्रामर, वोकॅब्युलरी, बरोबर सर. त्याच्यात ग्रामर आणि वोकॅब्युलरी सध्या जर फोकस केला, लॉ आणि मराठी ग्रामर होऊन जातं नंतर, त्याचा काही विषय नाही. पण जर इंग्लिश ग्रामर मुलं करत राहिले आता आणि त्याच्याबरोबर जर लॉचा थोडाफार अभ्यास केला, तर ह्या 2 तासामध्ये एक एक टॉपिक घ्यायचा इंग्लिशचा, की आज हा टॉपिक सिलेक्ट केला, आज प्रोनाऊन केलं, नाउन्स केलं, व्हॉइस केलं, टेन्स केलं, एरर केले, प्रिपोजिशन केले, ते सगळ्यांचे कंबाईन एरर केले, परत असं एक एक टॉपिक डिवाइड करायचं, मागचे अनालिसिस बघायचं आणि कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन काढले हे बघायचे. आणि दररोज एक एक टॉपिक टाईप जरी घेतला, हार्डली 1.5 तास जरी दिले एका टॉपिकला, तर 10-15 दिवसात 10-15 टॉपिक कव्हर होऊन जातात. आणि त्याच्याबरोबर दररोज समजा लॉचे 20-25 कायदे जरी केले एक तास भरात, 20-25 कलम जरी केले, तरी भरपूर अभ्यास होऊन जातो सर. तुमचा बरोबर सर, माफ करा थोडंसं मी मध्ये थांबवत आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत जे की फर्स्ट टाइम प्रिपरेशन करत आहेत, ठीक आहे, आणि त्यांचं टार्गेट देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्रॅक करायचं असं आहे. तुम्ही जे सांगत आहे सर, सिलेबस तसं बघितला तर खूप वास्ट आहे कंबाईनचा, ठीक आहे, नाही म्हटलं तरी 7 घटक आहेत, ठीक आहे, तर त्या 7 घटकाचं नियोजन, आता तुम्ही म्हणालात की काही जर नवीन विद्यार्थी आहेत, फ्रेशर आहेत, तर त्या नवीन विद्यार्थ्यांना आधी जर प्रीचा अभ्यास झाला नसेल तर मग मेनचा अभ्यास उपयुक्त ठरेल का? तर मग मला असं, हा सर, हा, त्यांनी प्रीचा अभ्यास केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रीचा अभ्यास त्यांनी करावा, बिंदास करावा, प्री पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर जरी केली, पण जर
याच्यानंतर कोरोनानंतर राज्यसेवेनी कंबाईन घेतली, कंबाईनची जर प्री आणि त्याच्यामुळे मेन्सला जर कमी कमी टाइम भेटला प्रत्येक विद्यार्थ्याला ती पण पॉसिबिलिटी असू शकते. त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने पण तयार राहिलं पाहिजे की मेन्सला जर मला 4-5 महिने नाही भेटले तर 3 महिन्याचा कालावधी भेटला किंवा 2.5 महिन्याचा कालावधी भेटला, त्या 2.5 महिन्याच्या कालावधी मेन्सचा अभ्यास होणार नाही माझ्याच्याने. त्याच्यामुळे आता 1 तास जरी मेन्सला दिला प्रीचा अभ्यास केलाच पाहिजे. बरोबर सर. सर माझा एक प्रश्न आहे, आता बरेच मुलांचं एक म्हणजे एक न्यूनगंड म्हणा किंवा एक प्रश्न म्हणा, बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो अभ्यासाच्या नव्याने, म्हणजे बघा आपला टॉपर संवादचा उपक्रम हा आहे की ग्रामीण भागातल्या विशेषतः विद्यार्थी मित्रांना, फक्त ग्रामीण भागच नाही शहरी भागातल्या विद्यार्थी मित्रांचं देखील हे समस्या आहे. तर त्यांची समस्या काय आहे की नेमका अभ्यास कसा करायचा, अभ्यास करायचा म्हणजे नेमका कसा करायचा. त्यामध्ये म्हणजे बघा अभ्यासामध्ये फर्स्ट रिडिंग येतो, नोट्स काढणे येतो, रिव्हिजन येतो, एमसीक्यू प्रॅक्टिस येतो, बरोबर. तर एकंदरीत तुम्ही कसा अभ्यास केला, म्हणजे हे एकंदरीत प्रवास कसा केला, म्हणजे तो यासाठी तुमचा प्लॅनिंग कसा होता, दिवसभराचा प्लॅनिंग कसा होता, आठवड्याचा प्लॅनिंग कसा होता, सांगा. अभ्यास कसा करावा या प्रश्नाचं उत्तर खूप दीर्घ आहे पण मी शॉर्ट मध्ये देण्याचा प्रयत्न करू, कारण की पर्सन वाईज व्हॅरी होतं. प्रत्येकाचे स्ट्रॉंग सब्जेक्ट वेगळे असतात, वीक सब्जेक्ट वेगळे असतात. माझं जे स्ट्रॉंग सब्जेक्ट होते सायन्स हा माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता सायन्स बॅकग्राऊंडमुळे. मॅथ लॉजिक माझा, मॅथ रिझनिंग माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता. हिस्ट्री वगैरे मला टफ जायचं त्याच्यामुळे मी त्याचा जास्त अभ्यास करायचो. बीए बॅकग्राऊंड वाल्याला टफ जात नाही. अभ्यास करायचा कसा, सगळ्यात पहिले आपण एक टार्गेट सिलेक्ट करायचं की आज मला हे संपवायचं आहे. मग त्यासाठी किती वेळ लागला तरी चालेल. समजा आता एक टॉपिक सिलेक्ट केला तुम्ही, समाज सुधारक असतील किंवा कोणता एक, समजा एक लॉ घेतला, एक प्राकृतिक रचना घेतली किंवा क्लासिफिकेशन घेतलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली, कोणतं एक सिस्टीम घेतली की तुम्ही ठरवून घ्या की मला आज हे कम्प्लीट करायचं आहे. मग त्यासाठी 15 मिनिटं लागले किंवा 10 तास जरी लागले तरी ते कम्प्लीट केलं पाहिजे. त्याच्यानंतर ते कम्प्लीट झाल्यानंतर त्याची एक रिव्हिजन झाली पाहिजे त्या दिवसाची. रात्री ज्यावेळेस आपण लायब्ररीतून ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस आपण दिवसभर काय वाचलं हे रिकॉइल केलं पाहिजे, आणि हे रिकॉइल परत 7 डेज नंतर परत एकदा रिकॉइल केलं पाहिजे की रिव्हिजन झाली पाहिजे मी 7 दिवसात काय वाचलं. बरोबर. 1-2-3 तास वाचन झालं का आपण पुस्तक बंद करून टाकायचं. मी तर असंच करायचो, 2-3 तास वाचन झालं की बुक क्लोज करून टाकायचो आणि काय वाचलं हे न बघता आठवायचा प्रयत्न करायचो. जेवढं आठवण तेवढं आठवण, जेवढं नाही आठवण ते परत बघून घ्यायचं फक्त हे मला नाही आठवलं. असंच मी प्रत्येक दिवसाचं 7 दिवसाचं आणि महिन्याचं करायचं. ओके. रीड लेस रिवाइज मोर. ओके एक्झॅक्टली. सर माझा दुसरा एक प्रश्न असा आहे की आता मुलांचा असं देखील प्रश्न आहे एका दिवसामध्ये किती विषयांचा अभ्यास करायचा. जसं की बघा करंट अफेअर्सचा रेग्युलर अभ्यास करावा लागतो कारण तर रोज नवीन घडामोडी घडतात. हा आता ह्याला अनुषंगाऊन, ह्याला अनुषंगून एक सर महत्वाचा प्रश्न, ठीक आहे, आणि ह्या प्रश्नानंतर मला जे विचारायचे नंतर विचारतो. तर करंट अफेअर्स जर विचार केला तर आवाका तसं बघितलं तर मोठा आहे कारण याला न्यूज पेपर वाचावं लागतात, ठीक आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आले, युट्यूबचे लेक्चर्स बघावं लागतात, त्यानंतर मॅगझिन्स रिडिंग करावं लागतात. तर हे सगळं तुम्ही कसं केलात, करंट अफेअरचा प्रिपरेशन कसा केलात तुम्ही? करंट अफेअरच्या सब्जेक्टच्या नावातच एक करंट अफेअर्स. जो माणूस डेली होणाऱ्या घटनांविषयी जो माणूस चौकस असतो त्याला तो विषय जास्त जड जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे करंट अफेअरचे जर आपण जर क्वेश्चन बघितले 15 क्वेश्चन तर 15 क्वेश्चन मध्ये बऱ्यापैकी पुरस्कार असतील किंवा सायन्स रिलेटेड सब्जेक्ट क्वेश्चन असतील, युद्ध सराव असतील, लक्षवेधी घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, नंबर्स असतील, रँक असतील इंडियाच्या विविध क्षेत्रातल्या. ह्या रँक ते विचारता. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन असतो, पर्यावरणावर क्वेश्चन असतो, पुरस्कारावर क्वेश्चन असतो. जर असं डिवायडेशन केलं आपण आणि दररोजच्या दररोज रिवाईज केली पेपरमध्ये पण आणि एक मासिक मध्ये पण, एक कोणतं तरी मासिक घ्या, कोणतंही सब्जेक्ट मासिक घ्या, कोणतंही मासिक घ्या करंट अफेअर्स मासिक, किंवा 3 वर्षाचं जरी बुक घेतलं किंवा सायमाईज बुक घेतलं किंवा इयर बुक घेतलं तरी चालेल. फक्त त्याच्यातली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी पीएबीची साईट आली इंडियन गव्हर्नमेंट, त्या पीएबीच्या साईट सांगे आपण रिलेट करून घेतली तरी चालेल. की त्यातले जे आकडे नंबर्स आहेत कोणतेही नंबर्स राहून द्या, पुतळ्याची उंची राहून द्या किंवा इंडियाचा रँक राहून द्या, वर्ल्ड रँक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स राहून द्या, फक्त ती आपल्या भारत सरकारच्या पीआयबीच्या वेबसाईटच्या न्यूज संघ एकदा टॅली करून घेतलं, आकडेवारी बरोबर असली ते मासिक आपण रेफर करायचं कोणत्याही प्रकाशनाचं असलं तरी चालेल. डन सर. कोणतंही एक मासिक. सर आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा राहतो, आता बघा पूर्वीचा विचार केला तर 7 घटक आहेत. तर एकदा बघा बऱ्याच विद्यार्थी माहित असेल तरी पण मी सांगतो, 7 घटकामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, चालू घडामोडी आहे, ठीक आहे, पॉलिटी आहे, हे 7 घटक आहेत.
ह्या सात घटकामध्ये करंट अफेअर्स दररोज अपडेट होत राहतो, त्यानंतर राहतात सहा घटक. त्या सहा घटकामध्ये बरेच टॉपर्स असं सांगतात की करंट अफेअर्स, गणित बुद्धिमत्ताचा तुम्ही दररोज अभ्यास करा आणि ह्या सोबत एक जीएचा अभ्यास करा. तर आता माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे, दिवसभरामध्ये एकंदरीत किती विषयांचा अभ्यास केला पाहिजे, हा प्रश्न आहे सर. दिवसभरामध्ये माझा अनुभव सांगतो, मी कमीत कमी 2 ते 3 सब्जेक्टचा मी डेली अभ्यास करायचो. कारण की एक सब्जेक्ट मला दिवसभर वाचायला बोर व्हायचा. सकाळी 7 लायब्ररीत गेले की 12 वाजेपर्यंत एक सब्जेक्ट व्हायचा, दुपारहून रेस्ट करून आलो, जेवण करून आलो, परत एक सब्जेक्ट यायचो. आणि संध्याकाळी गणित वगैरे सोडत बसायचं रात्री बोर झालं. म्हणजे 2 ते 3 सब्जेक्ट मी दररोज डेली अभ्यास करायचो. 2 ते 3 सब्जेक्ट, एक सब्जेक्ट पण करू शकतो कोणी, 2 कोणी 4 सब्जेक्ट पण करतो. पण 2 ते 3 सब्जेक्ट सफिशियंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त सब्जेक्ट नाही केलं तरी चालेल. सर 2-3 सब्जेक्ट मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट तुम्ही करत होता? उदाहरणार्थ करंट अफेअर्स, जीएचा विषय, गणित बुद्धिमत्ता, असं करत होता की जीएचे 2 विषय आणि करंट अफेअर्स असं करत होता? कसं करत होता तुम्ही? करंट अफेअर माझा सकाळी होऊन जायचा, म्हणजे करंट अफेअर डेली व्हायचं एक तासभर, तास पाऊन तास 45 ते 60 मिनिटं माझं करंट अफेअरला लागायची डेली. बरोबर. त्याच्यानंतर मी कोणताही जीएचा एक सब्जेक्ट घ्यायचो आणि रात्री मला ज्यावेळेस झोपायला लागेल दुपारी, ज्यावेळेस रात्री मला खूप बोर ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस मी मॅथ सोडवायला घ्यायचो आणि कोणताही एक सब्जेक्ट त्याच्याबरोबर दररोजचा सॉल्व्ह राहायचा जीएचा. त्याचे काही शेड्यूल नुसार चेंज व्हायचं. ओके. आणि सर हे करत असताना तुम्ही दररोज एमसीक्यूचा प्रॅक्टिस करत होता का? दररोज तुम्ही एमसीक्यूचा प्रॅक्टिस करत होता? प्रॅक्टिस मी वीकली करायचो. वीकली करत होतो आठवड्यातून. सर पण बरेच टॉपर्स असं पण सांगतात की एमसीक्यूचा प्रॅक्टिस आपण दररोज केला तर बेनिफिशियल ठरेल, तर काय वाटतं तुम्हाला? ते पर्सन टू पर्सन व्हॅरी होत ती गोष्ट. समजा आता मला जी गोष्ट लागू पडली ती बाकीच्या विद्यार्थ्यांना लागू पडेलच असं नाही, पण एक त्या दृष्टीने जरी केलं तरी होईल असं. ओके डन सर. सर आपण काय करूया, पार्ट मध्ये आपलं लेक्चर डिवाइड करूया, ठीक आहे? तर आज आपण फक्त बेसिक इन्फॉर्मेशन आज घेतलं आपण तुमच्याकडून. विद्यार्थी मित्रांनो, आपण चेतन सरांकडून आज बेसिक इन्फॉर्मेशन घेतलं, एकंदरीत त्यांची स्ट्रॅटेजी काय होती. उद्याच्या लेक्चर पासून उद्या आपण काय करू, प्रत्येक एक टॉपिक, उदाहरणार्थ इतिहास, भूगोल, असे एक एक टॉपिक घेऊया. तर त्यासाठी त्यांनी बुक लिस्ट काय वापरले आणि त्याच एकंदरीत त्यांची रणनीती कशी होती, त्यांनी तो सब्जेक्ट कसा कव्हर केला, ठीक आहे? काही विषय हार्ड जसं जसं की आता चेतन सरांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की त्यांना सामान्य विज्ञान हा म्हणजे सायन्स हा विषय त्यांना सोपा जात होता, त्या तुलनेत इतर जे सामान्य म्हणजे इतर जीएचे विषय थोडे अवघड जात होते, ठीक आहे? कारण त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे. तर हिथून पुढे आपण सरांकडून जाणून घेऊया 1 बाय 1 प्रत्येक विषयाची त्यांनी तयारी कशी केली, ठीक आहे? तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. सर बहुमोल वेळ दिला तुम्ही आणि तुमच्या अनुभव आणि तुमचा ज्ञानाचा आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना निश्चितच फायदा होईल. आपण उद्यापासून फक्त कंबाईन वरती फोकस करू, ठीक आहे? कारण आता कंबाईनची जागा पण जास्त आहे, ठीक आहे? आणि तुम्ही बोलता बोलता तुम्ही आता बोलता बोलता सांगितले की हा लास्ट चान्स आहे, ठीक आहे? म्हणजे बरेच विद्यार्थी मैत्रिणी डू आर डाय कंडिशन पण आहे. तर अशा पद्धतीने अशा सिच्युएशन मध्ये नेमकं ह्याच अटेम्प्टमध्ये प्रत्येक मुलाने यशस्वी कसा व्हायला पाहिजे, ठीक आहे? फायदा होईल चालेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपण उद्या पुन्हा भेटूया. हॅव अ गुड डे एव्हरीवन. हॅव अ गुड डे सर. थँक्यू व्हेरी मच सर. उद्या पुन्हा भेटूया आपण एक स्पेसिफिक विषय घेऊन. चालेल चालेल. थँक्यू सर. वन्स अगेन हार्दिक अभिनंदन सर तुमच्या घोघळीत यशाबद्दल. नक्कीच, धन्यवाद. पुन्हा भेटू सर. थँक्यू सर. थँक्यू. आला का?